एम ए मराठी, एम चौपन मराठी, 323 लोकसाहित्य, 17 तिसरे पुस्तक एक लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप आणि घटक एक. या घटकात आपण लोकसाहित्य संज्ञा, लोकसाहित्य संज्ञेतील लोकेपद, साहित्यपद, भारतीय अभ्यासकाने केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या, वाचत अभ्यासकाने केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या, लोकसाहित्य आणि लोकमानस, लोकसाहित्याची लक्षणे, हे सर्व मुद्दे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले. त्याचं सविस्तर विश्लेषण आहे, तुम्ही ऐकलं असेलच. आता लोकसाहित्य व लोकसंस्कृती याविषयी मी थोडक्यात सांगते. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडत असले तरी लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नव्हे. लोकसाहित्याशिवाय इतरही अनेक आविष्कारातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. लोकसाहित्य ही संज्ञा आपण आधीच समजून घेतली आहे. आता आपण लोकसंस्कृती संकल्पना समजून घेऊया. लोक हे या पदाचा अर्थ आपण यापूर्वी बघितलेला आहे, त्यामुळे इथे आपण संस्कृतीचे स्वरूप पाहूया. लोक आणि संस्कृती या दोन शब्दांच्या संयोगाने लोकसंस्कृती ही संज्ञा तयार झाली. संस्कृती हे खूप गुंतागुंतीची आणि विस्तृत संकल्पना आहे. संस्कार या शब्दामधूनच संस्कृती या शब्दाची उत्पत्ती झाली असून धर्माचार हा त्याचा मूलाधार आहे. ही संस्कृती मानवनिर्मित आहे. संस्कृतीशिवाय माणूस ही कल्पनाच आपण करू शकत नाही. मानव मूल्यांना अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या संस्कृतीमध्ये परंपरेकडून स्वीकारलेले संचित अनुभव आणि व्यवहार, मानसिक आणि क्रियात्मक व्यवहार यांचा समावेश होतो. संस्कृती हा शब्द फारच व्यापक आहे. यामध्ये धर्म, इतिहास, विधी, यातुक्रिया, देवदेवता, सण उत्सव, रूढी परंपरा, त्याचबरोबर साहित्य, 64 कला, समजुती इत्यादी अनेक विषय येतात. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या प्रगत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. मानवी जीवनाला व्यापून उरणाऱ्या संस्कृतीमध्ये प्रयोजन मूल्ये यांचाही समावेश होतो. ही संस्कृती समानुरूप समूहानुरूप बदलत असते. संस्कृती ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे. संस्कृती म्हणजे काय हे स्पष्ट करताना इरावती कर्वे म्हणतात, मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. संस्कृती नेहमी परंपरागत व निर्बंधित अशी असते. संस्कृती समाजाची असते, व्यक्तीमध्ये साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते. पण कोणतीही व्यक्ती कोणतीही संस्कृतीचे स्वरूप पूर्णांशाने दाखवू शकत नाही. संस्कृतीला व्यक्ती निरपेक्ष असे एक निराळे स्वतंत्र जीवन असते. यापूर्वी आपण लोक कोणाला म्हणायचे पाहिले. या लोकांची जी संस्कृती तिलाच आपल्याला लोकसंस्कृती असे म्हणता येईल. लोकसंस्कृतीचा स्वीकार हा लोकांकडून होत असतो, म्हणून आपण लोकसंस्कृती असा शब्द वापरत असतो. अभ्यासकांच्या मते लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृतीचा कृतिबद्ध आविष्कार असतो. लोकसाहित्याचे दालन खूप मोठे आहे. लोकजीवन आणि लोकमानस समजून घेण्यासाठी लोकसंस्कृतीचा अभ्यास निश्चितच उपयुक्त ठरतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.